दशक 19, समास 5, देहमान्य निरूपण। श्रीराम। जगात नाना प्रकारच्या धातूंच्या, लाकडाच्या, पोवळ्यांच्या किंवा पाषाणांच्या मूर्तीची नाना प्रकारे लोक उपासना करतात, पण त्या सर्वांचे मूळ स्मरण यामध्ये आहे। मूळ देव एक असून नाना देहरूपांनी त्याच्या मूर्ती केल्या जातात, पण तसा देह हा नाशिवंतच आहे, मग पूजा कशाची करतात? देहात असणाऱ्या आत्मतत्वाची। नुसत्या आत्माचे सोहळे, उत्सव, षोडशोपचार, भजन, पूजन हे काय करणार? कोठे कसे करणार? हे सर्व उपासनेचे काम जमावे म्हणून तर देहभावना स्वीकारतात व सर्व प्रकारच्या या पूजा उपासना मूळ देवालाच उद्देशून घडतात, म्हणूनच त्यांना मानले पाहिजे। एरवी सारे जप जाप्य, पूजा अर्चा, तीर्थाटने, देवालये, दर्शने मायेच्या अंकितच आहेत, तरी त्यातूनही सर्वांचे मूळ जे आत्मतत्व ते निर्गुण निराकार आहे हे समजून, या सर्व उपासनात एकच तत्व व अर्थ आहे हे ओळखून, घोटाळा होऊ न देणारे साधू विराळेच असतात। मीपणा वेगळा काढावा व जे उरते ते तत् आहे व ते चंचल मायेपलीकडेच आहे, असा मनाचा निश्चय केवळ उपासना, अनेक देवांची व्रते वगैरे करून होत नाही, तो सद्गुरूच्या उपदेशानेच होतो। श्रोते हो, भलत्या भरीस पडून व्यर्थ अधोगतीला न जाता सत्संगी धरून आत्मज्ञान प्राप्त करा।